आता सत्ताधारी पक्ष जो असतो तो म्हणतोच की पुन्हा आमची सत्ता येणार, आणि जे विरोधी पक्षात असतात ते म्हणतात नाही आम्ही आता ह्यावेळेस खेचून घेणार. तर मी सांगतो ह्यावेळेस मी खेचून घेणार. सगळं नाही नाही ते वेगळ्या कारणाकरता भेटणार होते. ते भेटले, फोटो पण आलाय, सुंदर फोटो आलाय. आणि त्यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना काही निवेदन द्यायचं होतं, काही मत मांडायचं होतं, ते मांडलं. पवारसाहेबांनी ते ऐकून घेतलं आणि ती मीटिंग तिथं संपली. त्याचा आणि पक्षाच्या प्रवेशाचा काडीचा पण संबंध नाही. असे अनेक मान्यवर येत असतात, भेटत असतात, ते कामाच्या निमित्तानं भेटत असतात. ज्यांना पक्षामध्ये यायचं आहे त्यांचं वाजत गाजत स्वागत करू आणि तुमच्या प्रेस कॉन्फरन्स समोर सांगू आले. ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे, निवडून येण्याची क्षमता, त्याला तर पहिलं येणार. मैं खुद वहां जाके उसी दिन मेरे कलेक्टर वहां थे, हमारे ऑफिसर वहां थे. मैं जब गया था तो सेकंड दफा वहां आग लगी थी, फिर वो कंट्रोल में आई. वहां हमें फायर ब्रिगेड के भी ऑफिसर्स ऊपर गए थे, लोग भी थे, उनके सबके सामने मैंने बात की. तभी मुझे लगा कि ये यही कारण है, दूसरा कुछ कारण नहीं है. क्योंकि वहां काम चल रहा था, पूरा वो हॉल खाली था. तो अभी उसके बारे में वो प्राइवेट इंस्टीट्यूट है, वो भी खुद का ये करेंगे और गवर्नमेंट ने भी बताया था. तो इसके अलावा दूसरा कोई कारण दिखाई नहीं देता. अगर दिखाई दिया तो मैं जरूर आपको बताऊं. ते मातोश्रीवरून महालक्ष्मी जवळ असल्यावर तिथलं तिथं गेलं. एकदम ह्या टोकाला राजभवन, एकदम ह्या टोकाला आहे. तर ते हा नाही नाही तिथनं नाही, नेहमी नाही. आता मला जायचं होतं नाशिकला, माझ्या घरापासून वर्षा सॉरी देवगिरीपासून ते जवळ होतं, मी तिथनं टेक ऑफ घेतलं. नाशिकला गेलो होतो मीटिंग घ्यायला, इकडनं टेक ऑफ तिकडनं टेक ऑफ. अरे काय त्या ब्रेकिंग न्यूज करता कुठं कुठं डोकं चालतं. ओके थँक्यू. इसके बारे में आता सत्ताधारी पक्ष जो असतो तो म्हणतोच की पुन्हा आमची सत्ता येणार, आणि जे विरोधी पक्षात असतात ते म्हणतात नाही आम्ही आता ह्यावेळेस खेचून घेणार. तर मी सांगतो ह्यावेळेस मी खेचून घेणार.